मित्रांनो, आतापर्यंत आपण आकार ओळख या आपल्या घटकात चौकोन या आकाराची ओळख करून घेतली. आता आपल्याला पुढील एक आकार शिकायचा आहे. तर तो आकार शिकण्यापूर्वी मी तुम्हाला पुन्हा काही आकृत्या दाखवणार आहे, त्यांचं नीट निरीक्षण करा. बघा, हे काय आहे? हे आहे बड्डेसाठी आपण जी कॅप वापरतो, बड्डेसाठी आपण जी टोपी वापरतो ती वाढदिवसाची टोपी. त्यानंतर बघा बरं, हे काय आहे? हे आहे आपण कपडे टांगतो ते हँगर, याला कपडे टाकायचं हँगर म्हणतात. त्यानंतर बघा, मी पुढची वस्तू दाखवतो. बघा, हे काय आहे? ही आहे कात्री. काय आहे? कात्री. त्यानंतर मी तुम्हाला अजून एक पुढची वस्तू दाखवतो. बघा, आपली ताई या वस्तूच्या साह्याने काय करते? तर आपली ताई या वस्तूच्या साह्याने आपल्या हातावर मेहंदी काढते. तर आहे मेहंदीचा कोन. त्यानंतर बघा, पुढची एक वस्तू, हा आहे हातरुमाल. आपली ताई किंवा आई अशा प्रकारच्या हातरुमाल किंवा कपड्यांच्या घड्या घालत असते. त्या पुढे वस्तू बघा, हा आहे कागद. बघितला? अशा प्रकारे आपण या सर्व वस्तू बघितल्या. या सर्व वस्तू एकाच आकाराच्या आहेत हे आपण पाहिलं. तर तो आकार म्हणजे त्रिकोण. तर आता आपण जो दुसरा आकार शिकलो तो आकार आहे त्रिकोण. तर या आकाराची अधिक माहिती घेण्यासाठी आपण अजून पुढे दिलेल्या काही वस्तूंचं निरीक्षण करूया आणि या त्रिकोणाकृती आकाराची अधिक माहिती घेऊया. बघा मित्रांनो, समोर तुम्हाला काही वस्तू आणि पदार्थ दिसत आहे. तर बघा, सर्वप्रथम आपल्याला घसरगुंडी दिसत आहे ज्यावर तुम्ही खेळतात. त्यानंतर तुम्हाला पुढे कंपास पेटीतील एक साहित्य दिसत आहे, त्याचं नाव आहे गुन्या. त्यानंतर पुढे आपल्याला झोपडी दिसत आहे. त्यानंतर आपल्याला पुढे एक पदार्थ दिसत आहे, तो तुम्ही प्रत्येकाने खाल्ला देखील असेल. त्या पदार्थाचं नाव आहे समोसा. त्यानंतर आपल्याला पुढे अजून एक पदार्थ दिसत आहे, त्याचं नाव आहे पिझ्झा. हा पदार्थ तुम्ही टीव्हीत पाहिला असेल, काहींनी खाल्ला देखील असेल. तर या सर्व वस्तू आणि पदार्थ त्रिकोणाकृती आकाराच्या आहेत. तर आपण आज दुसरा आकार शिकलो, त्या आकाराचे नाव आहे त्रिकोण. पुन्हा लक्षात घ्या, आज आपण दुसरा आकार शिकलो, त्याचं नाव आहे त्रिकोण.